फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत लक्ष्मीची जरा वेगळ्या पद्धतीची लक्ष्मीची पावले। हे मी 5 नंबरमध्ये केलेले आहेत। बघा किती नाजूक आणि सुंदर दिसत आहेत। 5 नंबरमध्ये 4 नंबरमध्ये केल्यानंतर ते आपल्याला देवघरापुढे दररोजसुद्धा त्याचा वापर करता येऊ शकतो। सुंदर दिसतात एकदम। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारील बेलवर प्रेस करा, म्हणजे मी जे नवीन छान छान व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल। चला तर मग आपण पाहू आता यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते। लक्ष्मीची पावलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे मी 5 नंबरचे पांढरे आणि लाल कलरचे मोती घेतलेत। ही 6 नंबरची वायर आहे आणि वायरमधून जाईल अशी छोटी सुई आहे ही आणि कात्री। चला तर मग आपण सुरुवात करूया लक्ष्मीची पावलं कशी बनवायची ते पाहू। हे 4 मोती मी पांढऱ्या कलरचे ओवून त्याचा राऊंड करून घेतलेला आहे आणि एका मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे। त्यातून परत 2 पांढरे आणि 1 लाल कलरचा मोती घेऊन मी ह्या 4 मोत्यांचा असा राऊंड करणार आहे। लाल मोती आपला असा वर आला पाहिजे। परत मी सुई फिरवून इकडच्या बाजूला घेतली। आता इथं पण आपण 1 लाल घेणार आहे आणि 2 पांढरे घेणार आहोत। परत इकडं पहिल्यांदा केलं तसंच करणार आहे। इथे पण परत आता 2 पांढरे आणि 1 लाल घेणार आहे। असे मी 3 राऊंड घेणार आहे। वरती 3 लाल कलरचे मोती आले पाहिजे। आता चौथ्या ह्याला काय करणार आहे, तिन्ही पण पांढरेच घेणार आहे। आता वरती आपण दुसरी लाईन तयार करणार आहे। असे 3 राऊंड आपले लाल, 3 राऊंडला आपले लाल मोती वर आलेले आहेत। पहिला आणि शेवटचा म्हणजे पहिला आणि 5वा राऊंड हा पांढऱ्या मोत्यांचा आलेला आहे, 4-4 मोत्यांचा राऊंड। आता दुसऱ्या राऊंडला 1 पांढरा आणि 2 लाल घेणार आहे। आणि हा खालचा 1 असे म्हणून 4 मोत्यांचा आपण राऊंड करणार आहोत। आता दुसऱ्या राऊंडमधून मी सुई काढणार आहे बाहेर। आता इथं मी दोन्ही पण पांढरेच घेणार आहे। इथे पण आपण 2 पांढरेच घेणार आहोत। आता इथे 1 लाल आणि इथे 1 पांढरा घेणार म्हणजे इकडच्या साईडला जसं आपण घातलेत मोती तशी विण तयार होईल। आता इथं हे बघ, आता मी इथे 1 पांढरा आणि 1 लाल घेणार म्हणजे इथे जसे 3 आले तसे इकडच्या बाजूला पण
तीन मोती येतील लाल कलरचे। आपल्या तर दोन लाईन पूर्ण झाल्या। इथे मी चार पांढरे घेतलेत आणि परत दोन पांढरे आणि एक लाल घेतला आहे। आणि इथं पण तिसऱ्या राऊंडला पण तसंच केलं आहे, दोन पांढरे एक लाल, दोन पांढरे एक लाल। आणि पाचव्या राऊंडला तिन्ही पण पांढरे घेतलेत, मग वरती परत एक पांढरा आणि दोन लाल घेतलेत, आणि इकडं दोन पांढरे आणि इथं एक लाल आणि एक पांढरा, आणि शेवटी पाचव्या राऊंडला एक पांढरा आणि एक लाल। आता आपण तिसरी लाईन करणार आहोत। आता आपल्या ह्या दोन लाईन पूर्ण झालेल्या आहेत, तिसरी लाईन मी घालते। आता त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला तीन मणी घ्यायचे आहेत, एक पांढरा एक लाल आणि एक परत पांढरा आणि हा खालचा एक लाल, असे चारचा राऊंड होतो आहे। आता इथं दुसऱ्या राऊंडमधून सुई काढली मी, इथं दोन्ही पांढरेच घालायचे आहेत। आता इथं पण आपल्याला दोन्ही पांढरेच घालायचे। पाचव्या लाईनला सुद्धा आपल्याला फक्त पाचव्या राऊंडला एक लाल घालायचा आहे। आता पाचव्या राऊंडला मी एक पांढरा आणि एक लाल घालून घेणार आहे। म्हणजे आपलं इथे जसं आलंय तसं इकडं करणार आहोत। आता सेम आपल्याला इथं वरती तीन असेच घालून घ्यायचे। हा एक झाला साईडला आणि वरती आता हा दुसरा आला आहे लाल। आता तिसऱ्याला पण मी असंच घालून घेणार आहे सेम। आणि चौथ्या राऊंडला, चौथ्या लाईनला थोडंसं वेगळं आहे पाचव्या राऊंडला। आता चौथ्या राऊंडला सेम असंच घालून घ्यायचं आणि पाचव्या राऊंडला थोडंसं वेगळं आहे। आता मी ह्या चार लाईन घालून घेतलेल्या आहेत आणि साईडला इकडं तीन लाल मणी आलेले आहेत दोन्हीकडं। पाचव्या राऊंडला एक लाल आणि दोन पांढरा आणि खालचा हा लाल, असा चारचा राऊंड केला आहे मी। आता पुढच्या दुसऱ्या राऊंडमधून घेतला आहे। आता इथं काय करायचं, आपल्याला इथं एक पांढरा आणि एक लाल, म्हणजे इथं जसे तीन आले तसे इथं पण आपले तीन यायला पाहिजे। त्याचे दोन्ही पण पांढरेच। पुढच्या लाईनला आपण आता चौथ्या राऊंड वरती दोन्ही पण मी लालच घालून घेणार आहे, म्हणजे इथं जसं आलंय तसं इकडच्या बाजूला पण येईल। आणि इकडं दोन्हीच पांढरे, इथं जसे दोन आलेत पांढरे तसे इथे मी दोन पांढरे घालून घेते। आता सहाव्या लाईनला मी तिन्ही पण पांढरेच घेतलेत आणि हा खालचा एक पांढरा, असा मिळून चारचा राऊंड पांढऱ्याचाच पूर्ण होणार आहे। आता इथं मी एक पांढरा आणि एक लाल, इथं असं, आता इथं दोन्ही पण पांढरेच घेणार।
इथे आता इथे जसं आपला वर लाल आलाय तसं या मण्याच्या वरती लाल यायला पाहिजे, त्यासाठी इकडच्या बाजूला पांढरा आणि वरती लाल. शेवटी चारही पण पांढरेच, त्या चारचा राऊंड पांढऱ्याचाच म्हणजे दोन पांढरे आणि हे दोन पांढरे असे म्हणून चारचा राऊंड. आणि इथं वरती सेम असंच घालून घेणार आहे मी, म्हणजे एक दोन आणि अजून एक राऊंड वरचा असाच आला पाहिजे, म्हणजे दोन लाल आले पाहिजे आणि मधला हा पांढरा आला पाहिजे. एक राऊंड सेम असा घालून घेते. आता आपण ही आठवी लाईन करणार आहे. आठव्या लाईनला मी दोन लाल आणि एक पांढरा कलरचा मोती घेतला आहे आणि हा खालचा एक पांढरा, असे चार मोत्यांचा राऊंड होतो. आता असे इथं जसे आपले तीन आलेत तसे इथं पण तीन आलेत. आता इथं आपण दोन्ही पांढरेच घेणार आहोत. आता खालचं जसं खाली केलं आहे तसं आपल्याला वरती करायचं आहे. इथं केलं आहे तसं इथे पण दोन पांढरे घेणार आहे मोती. एक दोन तीन राऊंड झाले, तर चौथ्या राऊंडला एक लाल आणि एक पांढरा घेणार आहे. आणि इथे एक पांढरा आणि इथं पण एक लाल कलरचा मोती घेणार. आता इथं आहे तसंच झालं बघा आपलं खाली. इथं हे तीन जसे आहेत जसे इथं ते तीन तीन आहेत तसे इथं तीन आलेत आणि हे केलेत. आता मी असं सेम एक दोन तीन करून घेते, हा एक आणि अजून वरती दोन घालून घेते. तीन आले पाहिजेत असेच. आता आपली ही अकरावी लाईन चालू झाली. आता अकरावी लाईनला काय करायचं आहे, सुरुवातीला आपण खाली इथं घेतलं आहे तसंच घ्यायचं आहे. दहाव्या लाईनला घेतलं आहे तसं एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा आणि दुसऱ्या राऊंडवरती आपण इथं सगळीकडे पांढरे घेत होतो. आता इथं पांढरे न घेता एक पांढरा आणि एक लाल, म्हणजे वरची लाईन पण आपली लाल कलरची आली पाहिजे. ही सगळीच लाईन अशी घालून घ्यायची, एक पांढरा आणि एक लाल. हे लाल आहे ते वरती पाच आले पाहिजे. हे पाच झाले, हे वरती लाईन पूर्ण पाच लाल कलरची आली आहे बघा. आता इथं वरती मी गोल्डन कलरचा मोती घालणार आहे. आता ही बारावी लाईन करणार आहे आपण. बाराव्या लाईनला आपले लक्ष्मीची पावलं पूर्ण होतात आहेत. मग सुरुवातीला मी काय केलं, एक पांढरा एक गोल्डन कलरचा आणि एक पांढरा आणि ह्याचमधून घेऊन चारचा राऊंड होतोय म्हणजे आपला आणि पुढे घेतलाय. इथं पण तसंच करायचं, एक पांढरा आणि एक गोल्डन कलरचा. वरती पाच गोल्डन कलरचे आले पाहिजेत, खाली जसे लाल आलेत तसे. असंच करत जायचं आणि वरती पाच आपली लक्ष्मीचं पाऊल तयार होईल. हे आपलं पूर्ण झालेलं आहे लक्ष्मीचं पाऊल एक करून. आता सेम मी असंच एक करून घेतलेलं आहे. वरच्या लाईन फक्त मी तीन सुरुवात
शेवटच्या लाईनीला तीन पांढरे घेतले, दोन पांढरे घेऊन असे पाच राऊंड घालून घेतलेले आहेत। आणि सेम असंच एक मी लक्ष्मीचं पाऊल करून घेतलेलं आहे आणि ते आपण जोडणार आहोत आता एक एक मणी घालून। एक पांढरा घेतला आहे मी अगोदर आणि याच्या पण पहिल्या राऊंडमधून सुई काढली, परत अजून एक पांढरा घ्यायचा। या पहिल्या राऊंडमधून घेतली परत, असं हे चार मण्यांचं आपलं मोत्यांचं सर्कल झालं। प्रत्येक ठिकाणी एक 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 मोती घेऊन आपण असं जोडणार आहोत आता। या दुसऱ्या राऊंडमधनं घेतला, इथं पण एक पांढरा मणी घेऊन हे मी असं जोडलं। हे सेम असंच इथपर्यंत जोडून घेणार आहे म्हणजे आपली दोन पावलं तयार होतील। मी ही दोन्ही पण पावलं व्यवस्थित अशी जोडून घेतलेली आहेत बघा। आता ही आपली लक्ष्मीची पावलं थोड्याशा वेगळ्या प्रकारची केली आहेत पण छान झाली आहेत आणि खूप सुंदर दिसतात आहेत। आणि त्याला जोडी मी ही केलेली अशी बघा, हे किती सुंदर दिसत आहेत लक्ष्मीची पावले। आणि जर तुम्हाला याच्यामध्ये जर स्वस्तिक ठेवायचे असेल तर स्वस्तिक पण अशा प्रकारे करून तुम्ही याच्यामध्ये बरोबर स्वस्तिक ठेवू शकता, किंवा नाही पाहिजे असेल तरी नाही ठेवली तरी चालेल। या स्वस्तिकचा व्हिडिओ आपण अगोदरच अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या वरती दिसून जाईल। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे नवीन छान छान व्हिडिओ टाकीन त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल। आणि तुम्हाला जर माझ्या या चॅनलवरचे काही शंका असतील किंवा काही वस्तू तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तरी तुम्ही मला व्हिडिओच्या वरती जो तुम्हाला मोबाईल नंबर दिसतो आहे त्याच्यावर तुम्ही मला संपर्क करू शकता। थँक्यू।